आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. ठाण्याच्या उत्तर सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी नौपाडा पोलीस स्थानकात हा गुन्हा नोंदवला गेलाय. मनसेचे नेते अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे यांच्यावरही गुन्ह्याची नोंद झाली आहे. काल भाषणापूर्वी राज ठाकरे यांचा ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांकडून सत्कार झाला. यावेळी राज ठाकरेंना तलवार भेट दिली गेली. राज ठाकरे यांनी सुद्धा ही तलवार मॅनातनं बाहेर उपसली होती. याच कारणावरनं राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधी भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी तलवार दाखवल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली. मग काँग्रेस मंत्री असलम शेख आणि वर्षा गायकवाड यांच्या कार्यक्रमातही तलवारीचं प्रदर्शन केलं गेल्यामुळे गुन्ह्याची नोंद झाली होती. आता राज ठाकरेंवरती गुन्हा नोंदवला गेल्यामुळे मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये कालच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मनसेचे आयोजक अविनाश जाधव, रवींद्र मोरे आणि राज ठाकरे साहेब यांच्याविरुद्ध 425 आर्म ॲक्ट आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.